सुजय विखेंना तिकीट मिळणार नाहीये. भाजपकडून सुजय विखेंच्या नावाचा कुठलाही विचार सुरू नसल्याची माहिती सूत्रांकडून येते आहे. एका घरात दोन तिकीट न देण्याचा भाजपचा निर्णय असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुजय विखेंनी बाळासाहेब थोरातांच्या विरोधात लढण्याची तयारी केली होती. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर सुजय विखे हे विधानसभेसाठी इच्छुक होते. बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात त्यांना आव्हान देण्याची तयारी सुजय विखेंनी सुरू केली होती. पण एकाच कुटुंबात दोघांना तिकीट देण्याचा भाजपचा कुठलाही विचार सध्या दिसत नाहीये.